काय ग काय झालं हे गे यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साइड इफेक्ट नाही रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं दणदणीत विजय मिळवला काँग्रेसच्या विजयानंतर पुण्यातील कसब्यातही जंगी सेलिब्रेशन करण्यात आले काँग्रेसचे कसब्यातील आमदार रवींद्र धंगेकर यांनी हा विजय साजरा केला मी पहिल्या दिवसापासून बोलत होतो हा महाविकास आघाडीमध्ये शकुनी मामाय नारायण मुनीचं किरदार करतोय पूर्ण दिवस काड्या लावायच्या महाविकास आघाडीत भांडणं लावायचे आणि अहंकार कसा दुखायचा हा एकलमी कार्यक्रम या संजय राजाराम राऊतचा दिसतोय अशी टीका नितेश राणे यांनी केली कर्नाटकात बहुमत मिळत काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला या आनंदाचा काळात काँग्रेसनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नव्या अडचणीत आहेत निवडणूक प्रचारादरम्यान बजरंग दलाविरोधात केलेल्या वक्तव्यावरून खरगे यांना पंजाबमधील सगरूर जिल्हा न्यायालयात समन्स पाठवण्यात आलंय ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी घडून आणला असं वक्तव्य नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं त्यावर आता अंबादास दानवे यांनी मुनगंटीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय भाजपमध्ये आम्हाला धडा शिकवण्याची धमक नाही तुम्हाला सत्तेची भूक आहे स्वतःचे पाप केलं आहे त्याच्यावरती पांघरून घालण्यासारखे मुनगंटीवार असं बोललेत असं अंबादास दानवे यांनी म्हटलंय सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सीबीआयकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करताना कार्डिला क्रूज ड्रग्स प्रकरणाच्या वृत्तात सादर करण्यात आलाय सीबीआयच्या FIR मध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले आरोपी समीर वानखेडे आणि इतर चार जणांनी हा कट कसा रचला याबद्दलची माहिती सीबीआयच्या FIR मध्ये नमूद करण्यात आली राज्यातील दंगलीला राज्य सरकारने आवर घालावा असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलंय गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दंगलीचं प्रमाण वाढलंय या घटनांना आवर घालणं गरजेचं आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीमधील प्रसिद्ध पे फ्रेंड्स लायब्ररीत जाऊन पुस्तकांची पाहणी केली लायब्ररीची पाहणी करत पे फ्रेंड्स लायब्ररीच्या उपक्रमाची प्रशंसा देखील त्यांनी केली ठाकरे गटाकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना निवेदन देण्यात आलंय 79 पानाचं हे निवेदन आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या चौकटीत निर्णय घ्यावा असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते याप्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचे पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्याच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्यानं त्यांच्यावरती टीकेची झोड उठली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत दाखल झालेत काही दिवसापूर्वी ते ब्रिटनला होते ब्रिटनचा दौरा संपून ते राज्यात परतले आमदाराच्या अपात्रतेसंदर्भात माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे 288 पैकी यथाकथित त्या 16 आमदारांचा निकाल काही वेगळा लागणार नाही पण वेगळा लागलाच तर समजा तरी त्या निकालाचा सरकार बहुमतावर कुठलाही परिणाम होणार नाही असं मत अजित पवार यांनी स्पष्ट केलंय लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याच्या चर्चेवर बोलताना बावनकुळे म्हणाले की मला विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र होतील अशी शक्यता वाटत नाही आणि का व्हाव्यात लोकसभेनंतर पुढे 6-6.5 महिने वाचतात निवडणुका एकत्र होण्याचं काहीच कारण नाही त्यामुळे मी तरी म्हणेन की लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र होतील अशी शक्यता दिसत नाही असं बावनकुळे यांनी म्हटलंय लोक आम्हाला गद्दारी केली असं म्हणतात पण माझा 33वा नंबर आहे माझ्या आधी 32 जण गेले होते आता माझ्या जागी तुम्ही बसा जळगाव जिल्ह्याचे 5 आमदार होते 5 मध्ये 4 माझ्या आधी पळून गेलेत मी एकटा राहिलो असं गुलाबराव पाटील म्हणाले होते 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असं सर्वच अकृषिक विद्यापीठाचं नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार पण डीएड आणि बीएड कॉलेज संदर्भात राज्य शासनाकडून कोणतेही स्पष्ट निर्देश नसल्याने ते कॉलेज आणखी 3-4 वर्ष पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरात संघाने विजय मिळवला या विजयासह गुजरात यंदाच्या मोसमातील प्लेऑफमधील आपली जागा पक्की करणारा पहिला संघ ठरलाय गुजरात संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावून 188 धावा केल्या होत्या या लक्षाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाला 20 षटकात 154 धावाच करता आल्या यामध्ये आहे शीतोपलादी हळद मध कंठकारी हा अडुळसा आयुर्वेदिक आहे त्यामुळे कोणतेच साइड इफेक्ट नाही
रॅपल अडुळसा जो आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो।